नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या पोलीस भरती विशेष आणि विशेष घोषणेमध्ये लवकरच श्री अनिल देशमुख नवीन गृहमंत्री यांनी लागलीच घोषणा केलेली आहे मित्रांनो, पोलीस भरती लवकरच घेणार असं सुतोवाच केलेलं आहे आणि कॅबिनेट मिनिस्टरनं असं घोषित केलं आणि त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांनी म्हणल्यानंतर अख्ख्या तमाम महाराष्ट्रातील पोलीस वर्गाची आतुरतेने वाट पाहणारी नवीन योग वर्गासाठी ही अत्यंत आधी बातमी आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे मित्रांनो. मी शिवदा सुरवंशी आपलं सहर्ष स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण महत्त्वाची पुस्तके, अभ्यासाचे नियोजन व लेखी परीक्षेचा अभ्यास 90+ कसे मिळवायचे हा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, लागलीच मी तुम्हाला सांगणार आहे की ई स्मार्ट स्टडीच्या या भागामध्ये 90+ मार्क कसे घ्यायचे. चला तर मग पाहूया आजची घोषणा. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, रखडलेली पोलीस भरती लवकरच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी. हा मुद्दा नीट बघा, नीट लक्षात येत असेल तुम्हाला परत एकदा वाचतो मी. राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जातील, तसेच पोलीस भरती का रखडली याबाबत माहिती घेऊन ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेबांनी केलेली आहे. लक्षात येते मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे सगळ्यांसाठी. म्हणजेच एक्झाम जरी ऑनलाईन झाली आणि जरी ऑफलाईन झाली तर परीक्षा होणार हे अटळ आहे. परीक्षा होणार हे अटळ आहे, लक्षात येते मित्रांनो. मी परत परत ते सांगतो, परीक्षा होणार. पुत्र्या 15 ते 20 दिवसात परीक्षेचे वेळापत्रक तुम्हाला येणार आहे मित्रांनो. आणि 15 ते 20 दिवसात वेळापत्रक आल्यानंतर ऐनवेळीस तुमची घाई होणे, गडबड होणे, गोंधळ होणे यासाठी आत्तापासून नियोजन करा मित्रांनो. पुढचे 7 दिवस आपल्याला भेटतील, त्यात आज आणि उद्या नियोजन करा. कुठले पुस्तकं वाचायची आहेत, काय नेमकं करायचंय, 90+ मार्क कसे. टाका, व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या काय कमेंट्स असतील ते आम्ही जरूर त्याचं उत्तर देऊ. ओके, तोपर्यंत भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आणि होणाऱ्या एक्झाम होणाऱ्यासाठी, ऑनलाईन हो ऑफलाईन हो, एक्झाम फिक्स होणार आहे त्या परीक्षेसाठी बेस्ट लक मित्रांनो. भारती पब्लिकेशनशिवाय पर्याय नाही. महापोर्टल सिरीजची पुस्तके ही आपल्यालाच वाचू शकतील. त्यामुळं भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बेस्ट लक.